नमस्कार, मी सी ए रोहन सरला रमाकांत पिंगळे. माझ्या सी ए रोहन पिंगळे या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत. सुप्रभातम. सुरुवात करूया आपल्या मेडिटेशन व्हिडिओ आणि चिंतन डे 181 ला. हाताच्या मुद्रा अशा, डोळे बंद करायचे आहेत, सरळ ताठ बसायचं आहे, पाठीचा कणा एकदम सरळ, चेहऱ्यावरती स्मितहास्य, आणि सर्वात प्रथम आपल्या आईवडिलांना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचं आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचं आहेत. आम्हाला जन्म दिल्यापासून आज तागायत आमच्यासाठी तुम्ही जे काही केलं, जे काही करत आहात आणि पुढेही जे काही करणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आता आपल्या गुरूंना, गुरुबंधूंना वंदन करायचं आहे, नमस्कार करायचं आहे आणि त्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आम्हाला आजपर्यंत तुम्ही जे काही शिकवलं, जे काही शिकवत आहात आणि पुढेही जे काही शिकवणार आहात त्यासाठी मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. धरणी माता, आकाश, अग्नी, वारा, पाणी आणि निसर्गातील प्रत्येक गोष्टीला मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आम्हाला मिळत असलेल्या 2 वेळेच्या पोटभर अन्नासाठी आणि त्या प्रक्रियेमध्ये असलेल्या सर्वांना मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. माझ्यामध्ये सतत सकारात्मक ऊर्जा, सकारात्मक विचार येत आहेत. मी ते आकर्षित करीत आहे. मी आनंदी आहे, सुखी आहे, निरोगी आहे, यशस्वी आहे. मी सर्वांचा सन्मान करतो. मी ब्रह्म आहे. मी त्या चैतन्यमय ऊर्जेचा अंश आहे. मला सर्व शक्य आहे. मी सर्वांना सकारात्मक विचार, सकारात्मक ऊर्जा देऊ शकत आहे, कारण यामध्ये मला पूर्ण युनिव्हर्स अविरत मदत करत आहे आणि त्यासाठी या पूर्ण युनिव्हर्सचे मनापासून धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद. थँक्यू, थँक्यू सो मच. आता आपण ओंकार ध्यानाला सुरुवात करूया. Oh.
आणि आता आपण थोडा वेळ अनुलोम विलोम करूया. एका नाकातून श्वास आत घ्यायचा आहे आणि दुसऱ्या नाकातून श्वास सावकाश सोडायचा आहे, आणि तिथूनच पुन्हा एकदा श्वास आत घेऊन दुसऱ्या नाकातून श्वास सावकाश सोडायचा आहे. सुरुवात करूया अनुलोम विलोम. आणि आता आपण 1 ते 1.5 मिनिटाचा मौन ध्यान करायचं आहे. चेहऱ्यावरती स्मित हास्य आणि जे काही विचार येत असेल त्यांना येऊ द्या, अडवण्याचा प्रयत्न करू नका. सुरुवात करूया 1 ते 1.5 मिनिटाचं मौन ध्यान.
धन्यवाद धन्यवाद धन्यवाद, थँक्यू सो मच. आणि आता आपण माऊलींचं पसायदान म्हणूया. आता विश्वात्मके देवे येणे वाग्यज्ञे तोषावे, तोषोणी मज द्यावे पसायदाने. जे खळांची व्यंकटी सांडो, तया सत्कर्मी रतिवाडो, भूता परस्परे जडो मैत्र जीवांसे. दुरितांचे दिमिर जावो, विश्वस्व धर्म सूर्ये पाहो, जो जे वांचिल तो ते लाहो, प्राणी जात वर्षत सगळ मंगळी, ईश्वर निष्ठांची मांदियाळी, अनवरत भूमंडळी भेटो तया भूता. चला कल्प धरुंचे आरव, चेतना चिंता मणीचे गाव, बोलते जे अर्णव पियूषाचे. चंद्रमे जे अलांचन, मार्तंड जे तापहीन, ते सर्वाही सदा सज्जन, सोयरे होतु. किंबहुना सर्वसुखी, पूर्ण होणी ती लोकी, भजजो आदि पुरुषी अखंडित. आणि ग्रंथोपजीविये, विशेषी लोकी इये, दृष्टादृष्ट विजये होवावेजी. येत म्हणे श्री विश्वेश्वराओ, हा होईल दान पसाओ, येणे वरे ज्ञान देव सुखिया झाला. सावकाश डोळे उघडायचे. मेरा भी मंगल, तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा भी मंगल, तेरा भी मंगल, सबका मंगल होवे रे. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. करते हो तुम कन्हैया, मेरा नाम हो रहा है. मेरा आपकी कृपा से सब काम हो रहा है. हे ईश्वरा सर्वांना चांगली बुद्धी दे, आरोग्य दे, सर्वांना सुखात आनंदात ऐश्वर्यात ठेव. सर्वांचं भलं कर, कल्याण कर, रक्षण कर, आणि तुझे गोड नाम मुखात खंड राहू दे. धरणी मातेला नमस्कार करायचा आहे. थँक्यू सो मच फॉर गिविंग मी सच अ काइंड ऑफ वंडरफुल लाईफ टू लाईव्ह. खूप खूप आभारी आहे असे सुंदर आयुष्य जगण्याबद्दल. मनापासून आभारी आहे. ट्रुली ग्रेटफुल फ्रॉम माय बॉटम ऑफ द हार्ट. हृदयापासून धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आजचा आपला चिंतनाचा विषय आहे चांगले विचार. जर आपल्याला रुजवायचे असतील तर काय करायचं, यावर आपल्याला आज चिंतन करायचं आहे. चांगले विचार, चांगल्या गोष्टी आपल्यामध्ये रुजवायच्या असतील तर पहिले आपल्याला आपल्यामधील नकारात्मक गोष्टी, नकारात्मक विचार यांना बाहेर काढलं पाहिजे, यांना दूर सारलं पाहिजे, यांना दूर ठेवलं पाहिजे. कारण त्यांना तेव्हा तुम्ही बाहेर काढणार, दूर ठेवणार, तेव्हा चांगले विचार आणि चांगल्या गोष्टी आपल्या अंतर्मनात आपल्याला अंतर्भूत करता येतील, रुजवता येतील. आणि चांगले विचार, चांगल्या गोष्टी रुजवण्यासाठी ही पहिली पायरी झाली, पण त्यासाठी नकारात्मक विचार म्हणजे नकारात्मक गोष्टी बाहेर काढायच्या असतील, दूर ठेवायच्या असतील, तर त्यासाठी तुम्हाला स्वतःला पहिले चांगले सकारात्मक विचार, सकारात्मक गोष्टी पाहिल्या पाहिजे, वाचल्या पाहिजे, ऐकल्या पाहिजे. तसं तुम्हाला सांघिक म्हणजे तसे तुम्हाला असोसिएशन करायला हवी. तशा व्यक्तींबरोबर तुम्हाला राहता आलं पाहिजे, तशा लोकांबरोबर तुमचा संवाद झाला पाहिजे.
आणि म्हणून हे बारीक सारीक गोष्टी आहेत यावर म्हणून आपल्याला चिंतन करायचं आहे की आपण हे कसं करू शकतो. कारण का चांगली संगत ही महत्त्वाची आहे आणि चांगली संगत तुम्हाला प्रत्यक्षात तुमच्या मित्रांमध्ये म्हणा किंवा तुमच्या आजूबाजूच्या वातावरणात मिळत नसेल तर तुम्हाला ती संगत मोबाईल आहे त्या मोबाईलमध्ये ह्या माध्यमातून तुम्ही तुमच्यापर्यंत ती आणू शकता. कारण का मोबाईलमध्ये काय पाहायचं आणि काय नाही हे सर्वस्वी तुमच्यावर अवलंबून आहे आणि मोबाईलचा हा सर्वस्वी चांगला उपयोग आपण करू शकतो चांगल्या संगत म्हणून. कारण का त्यामध्ये असे चांगले विचार देणारे चांगले असं गोष्टी सांगणारे भरपूर जण आहेत आणि ते तुम्ही त्यांची संगत तुम्ही घेऊ शकता तुमच्याबरोबर. कारण का मी गेली 12-13 वर्ष ह्या मोबाईलचा उपयोग या गोष्टीसाठी करतो आहोत आणि हे व्हर्च्युअल गुरु आम्ही म्हणू शकतो की एवढे आहेत की त्यासाठी तुम्ही तर ग्रेटफुल राहायला हवंच. पण हे महत्त्वाचं आहे की मोबाईलचा हे वापर याच्यातून आपल्याला कळतं की कसं आपण करू शकतो. त्यामुळे जर तुम्हाला चांगल्या गोष्टी आणि चांगले विचार सकारात्मक विचार जर रुजवून घ्यायचे असतील तर त्यासाठी तुम्हाला चांगलं पाहिलं गेलं पाहिजे वाचलं गेलं पाहिजे ऐकलं पाहिजे आणि नकारात्मक विचारही नकारात्मक गोष्टीही हळूहळू दूर सारल्या पाहिजेत. तेव्हा त्या जागा ती जागा चांगल्या विचार आणि चांगल्या गोष्टींसाठी तयार होईल. तर नक्की ह्या मी सांगितलेल्या गोष्टींवर चिंतन करा. पुन्हा भेटू उद्या एका नवीन विषयासोबत. तोपर्यंत नमस्कार.